गवत्या पहिला चल पुढे गवचली अरे हे किधर क्या रे त्यांनी मारलं त्याकड नंबर आहे माझा क्या करू पकड़ 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 गवत्या 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 पहिला फट मानेर मारलं ना कुठं मारलंय मग मानेर फटका मला पाणी पाजत होत पाणी पाजत होत तर तरी जरा पण नाही लागलाय अरे एक फटका अजून आहे ना नाही पाणी नाही अहो खाल्लं नाही काहीतरी आणि पियला तो पियला ना थोडा पास पण अरे मी तरीच बोललायला ग्रीन सेक बोललाय मी उंदीर खाल्ला नाही हो तो बाहेर काढतोय तर पाणी बसलं खाल्लं नाही आधी देव पाणी काढलं बघ तर तरी झालं तो मागं तो बघ काढलं बघ एकदम काढू दे नाही कॉल केलं का लगेच तुम्हाला नाही कॉल नाही आमच्या समोर मारला दोन पटके मग आम्ही आला तेव्हा इथं ठारच मारला हाय जरा चप्पल जखम झाले रे हे आणलं पाहिजे होतं आपण हळद आहे माझ्याकडं हळद आहे ना काम डोळे आहे ना इथे काय तिला बोललं कॉल कर का ना बोल तर करणार था वैभव फिर नाही किया बोला चल तू लोअर येऊ शकते आहे तुम्हारे पास तुम्हारे ऊपर लोअर जायचा कॉल करत होता लागला नाही बोलतो त्याच्यावर थोडं जाते आधी मशीन मारलं आम्ही आलो आणि नेत्याला शापत मारली असती अरे बाईकवर आलाव रे तो बघू दे मला का बोलत चल पुढं अरे कधी पासून बोलत होता याला चल मित्रांनो पाहू शकता ग्रीन किलबॅक म्हणजे आपल्या मराठी भाषेत त्याला गवते असं म्हटलं जातं त्याला काही ठिकाणी हरा नाग असं पण म्हटलं जातं कारण फणा काढतो पण ऍक्च्युली त्याच्या मार लागलाय तर आता थोडा तुम्ही पाहू शकता की थोडासा इथं बेंड झालाय तो बाहेर काढतो सांग मित्रांनो पाहू शकता आमले साप आहे बिनविषारी साप आहे तर हा हिरवा साप म्हणून त्याला विषारी असं समजतात पण हा बिनविषारी साप आहे तर ह्याची थोडक्यात ओळख सांगते मित्रांनो तर ह्याचे डोळे पाहू शकतात पूर्ण गोल आहे ही गोळ्याची म्हणजे डोळ्याची बाहुली आहे ना ती पूर्ण गोल आहे आणि शरीरावरती हे व्हाईट पट्टे आहेत हे लहानपणी पण व्हाईट पट्टे आणि ब्लॅक पट्टा असतो हे पुसट पुसट थोडे कमी झालेले आहेत पण थोडासा मोठा झाल्यानंतर ते पूर्ण गायबच होतात आणि हा भारीत भारी 3 फुटापर्यंत हा साप आढळतो पाहू शकता खूप हार्मलेस साप आहे तर बिनविषारी सॉरी बिनविषारी सापांमध्ये हा एक साप आहे हिरव्या सापामध्ये आढळतो एक सापटोल तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे की एक सापटोल आहे तो निम विषारी एक चापडा हा विषारी आणि हा गवत्या हा बिनविषारी साप आहे तर माझे मित्र सोम तोडणकर शुभम तोडणकर आणि सुमित तोडणकर तर हे थोडेसे प्रशिक्षण घेत आहेत त्यांना सापांची माहिती आहे म्हणून त्या सापाला वाचवण्याचा प्रयत्न केलेन तर त्या ठिकाणी बाजूला त्या ठिकाणी एका एक व्यक्ती त्याला मारत होता तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न केलेन आणि मला लगेच कॉल केलेन की नेमकं साप कोणतं आहे कारण की हा साप माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच हा साप आला आहे आणि ॲक्च्युली मी पण ह्या सापाला पहिल्यांदाच हँडल केले आणि मी पण पहिल्यांदाच पाहिलाय हा साप तर पाहू शकता की खूप सुंदर साप आहे आणि खरं तर ह्यांचे आभारच व्यक्त करतोय मी कारण की या सापाला वाचवण्याचा प्रयत्न केलेन आणि आपण लगेच ह्याला रिलीज करणार आहोत कारण की आधी आपण बघूया काय ट्रीटमेंट होते का या सापावरती कारण की थोडासा मार लागला या सापाला पाहू शकता जवळून आणि कदाचित हड्डीला काय लागला असेल पण कदाचित थोडासा मार कमी आहे पण आपण ह्याला वाचवण्याचा नक्की प्रयत्न करूया पाहू शकता थोडासा त्याने पोटामध्ये काहीतरी खाल्लेलं आहे तर ॲक्च्युली तो छोटासाच काहीतरी खाल्लेला आहे जास्त पण मोठा खाल्लेला नाही आहे त्या बेडूक जास्त प्रमाणात मित्रांनो आपण त्या गवत्याला नेचरमध्ये त्याच्या रिलीज केलेला आहे आणि आता वाटतंय तो थोडा फिट आहे.